पुढील बातमीकडे. सोशल मीडियावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अश्लाघ्य शब्दात केलेली पोस्ट बीडचे विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांना चांगलीच भागात पडली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख संगीता चव्हाण यांनी कुलकर्णी यांना याबाबत जाब विचारत त्यांच्या अंगावर शाई फेकून निषेध केलाय. सरकारी अधिकाऱ्यांना फेसबुक व दुसऱ्या सोशल मीडियावर पोस्ट करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकारनं जारी केल्या, पण त्याकडे दुर्लक्ष करून बीडचे विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत पोस्ट केली आहे. एवढंच नाही तर याबाबत विचारणा करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि पत्रकारांनाही त्यांनी अत्यंत उद्धटपणे आणि मुजोर उत्तरं दिली आहेत. एवढंच नाही तर कायम इतरांवर डाफरणाऱ्या आणि नेहमी स्वतःच्याच तोऱ्यात वावरणाऱ्या कुलकर्णी यांनी तुम्ही माझं काहीही करू शकत नाही असं आव्हानही दिलंय. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकाच्या रणरागिणींनी थेट कुलकर्णी यांच्यावर शाई टाकत निषेध व्यक्त केलाय. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण यांनी कुलकर्णी यांना त्वरित बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री व शिवसेना नेत्यांबाबत कुणी आक्षेपार्ह भाषा वापरल्यास त्यांना शिवसेना स्टाईलनं धडा शिकवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आम्हा सर्व शिवसैनिकाचे दैवत उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संदर्भात बीड जिल्ह्यातील पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी गलिच्छ शब्दामध्ये फेसबुकवर ट्विट केलेलं आहे. ते ट्विट असं आहे की नालायका उद्ध्वस्त, आता तुझी शिवसेना संपली, आम्ही त्याच्या अंगावर शाई टाकून जाहीर निषेध केलेला आहे. यापुढेही बीड जिल्ह्यातील अधिकारी असो अथवा कुणीही असो, जर उद्धव साहेबांसंदर्भात असे उद्गार काढतील तर नक्कीच आम्ही या प्रकारे त्यांचा निषेध करू.